नमस्कार, पूजा आरी डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेटवरती नाव कसं लिहायचं सिम्पलमध्ये तर ते बघणार आहेत। तर आत्ता तुम्हाला इथं दिसत असेल बघा की मी हा जो ब्लाऊज आहे त्याच्यावरती माझं मार्किंग केलेलंच आहे। तर मी मार्किंग कसं केलेलं आहे बघा, माझा जो हा मागील गळ्याचं पॅटर्न आहे, पेपर पॅटर्न आहे, तर ते मी काय केलेलं आहे, मला जेवढं हवं आहे तेवढं डीप करून मी ते पूर्ण कटिंग केलेलं आहे। बरोबर या ब्लाऊजचा मध्य काढलेला आहे, मी हे खालती अंथरलेलं आहे, बस त्याचा मध्य काढलेला आहे। आणि मध्य काढल्याच्या नंतरून माझं जेवढी उंची आहे जशाच तशी मी इथे आखून घेतलेली आहे बघा। हे तुम्हाला दिसत असेल, हे मी पूर्ण या पद्धतीने इथं असं ठेवून व्यवस्थित एक लाईनमध्ये सर्व हे आखून घेतलेलं आहे। हे आखल्याच्या नंतरून मी काय केलेलं आहे, परत पलटी मारलेला आहे। जो आपला मध्य आहे त्या मध्यावरती परत हे पॅटर्न ठेवलेलं आहे आणि जो आपला दुसरा पार्ट आहे आपण तिथे पण सेम असं आखून घेतलेलं आहे। आता माझा हा पूर्ण नेटचा भाग येणार आहे, मी ह्याला कॉन्ट्रास्ट नेट लावणार आहे। तर माझी नेट ही पिंक कलरची आहे, तर मी मध्ये ह्या पिंक कलर लावेल आणि त्याच्यामध्येच आपण सिम्पलमध्ये एक नाव फक्त ड्रॉ करायचं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते। आता हे ड्रॉ केल्याच्या नंतरून मी काय केलं, हा जो मधला पोर्शन माझा निघालेला तर तो मी काय केला बघा, हा जो आहे तो मी साईडला केला आणि जो आपल्याला किती छोटावरती गळा पाहिजे आहे त्या गळ्याचं मार्किंग पण मी इथे बरोबर ठेवून बघा, हे इथून इथे केलं। परत याच पार्टला मी काय केलं, पलटी मारलं, बरोबर मिडलवरती मिडल ठेवून काय केलं, परत ह्याचं पण मार्किंग करून घेतलं। तर या पद्धतीने बघा आपलं इथे पूर्ण हे मार्किंग करून झालेलं आहे ब्लाऊजवरती। आता ज्यावेळेस मला नेट लावायचं आहे तर नेट लावण्याच्या दोन पद्धती असतात, एक खालून एक वरतून। तर मी आता तुम्हाला वरतून नेट कशी लावायची ती दाखवते बघा। वरतून लावताना बघा मी डायरेक्ट काय करेल, ही नेट आहे ती अशी अंथरेल, आपलं जे मार्किंग आहे त्याच्यावरती हे पूर्ण मी अंथरून घेते बघा। आपल्याला फक्त इथपर्यंतचीच नेट कामी येणार आहे, बाकीचं आपण कट करून काढणार आहे। तर मी बरोबर बघा इथे ठेवलेलं आहे आणि हे अंथरून घेऊन आता आपण काय करतील, रिंग लावून घेतील याला। आता आपली ही जी रिंग आहे ती खालती ठेवणार आहे। आपलं ब्लाऊज आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट झालं पाहिजे त्याच्यात। आणि आपली दुसरा जो वरचा पार्ट आहे तो आपण आता याच्यावरती लावून घेणार आहे। आपल्याला फक्त याच्यामध्ये नावच लिहायचं आहे, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपण वेगवेगळ्या डिझाईन पण बघणार आहेत। हे तुम्ही बघू शकता की हे आता आपण रिंग लावून घेतले, आता आपण ह्याला टाईट करून घ्यायचं आहे। तर आता बघा हे आपण स्टँडवर आपलं हे रिंग ठेवून घेणार आहेत। हे बघा या पद्धतीने आपण हे पूर्ण स्टँडवरती रिंग ठेवून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये जास्त साहित्य तर आपण वापरणार नाही आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये सिंपल असं फक्त नाव लिहिणार आहेत, तर ते मेजरमेंट वगैरे आपण पुढे बघूया। तर आता बघा हे आपण रिंग लावून घेतल्याच्या नंतरून तर सगळ्यात पहिले आपण 423 नंबर जरी घेतले आणि आपण जे हे जे गळा बनवलेला आहे त्याला आणि हा जो आतला गळा आहे त्याला या जरदोशीची आउटलाईन करणार आहेत अगोदर आणि त्याला झिगझॅग स्टिच मारणार आहेत। तर चला सुरुवात करूया। तर आता आपण इथे जो आतला गळा बनवलेला आहे वरचा, तर त्याला आपण शिलाई मार्जिन ठेवायची आहे। आणि आता जिथून आपण शिलाई मार्जिन ठेवलेले आहे आपण तिथून पहिला चेन स्टिच बनवून घेतील।
तर हे बघा वरच्या गळ्याला आपण झिगझॅग स्टिच मारून घेतलेली आहे। आता आपण काय करायचंय, जो खालचा आपला गळा आहे जो मेन मोठा गळा आहे आता त्यालाही आपण काय करतील, पहिले चेन स्टिच मारून घेतील। तर हे बघा याला आपण पूर्ण झिगझॅगची स्टिच करून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचे, चार नंबर मोती आहे त्याचे आपण इथे आउटलाईन करून घेणार आहे। आणि त्याच्यासाठी मी 432 नंबरची जरी वापरलेली आहे। आता एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण इथून आउटलाईन करणार आहेत मण्याची, तर त्यावेळेस अर्धा इंच आपण इथे शिलाई मार्जिनसाठी सोडणार आहेत, कारण आपण इथे शोल्डर जॉईन करतील तर त्यावेळेस एवढं अंतर सोडायचं आहे। आता इथून मी सुरुवात करते। तर आत्ता बघा जशी आपण इथे आउटलाईन करून घेतलेलं आहे तशी सेम आपण या बाहेरच्या साईडला पण आउटलाईन करून घ्यायचे मण्यांची। तर आता आपण ह्या दोन्हीही आउटलाईन मारून घेतलेल्या आहेत। आता इथे मी का ठेवलेलं आहे एवढी जागा, कारण आपण इथं शोल्डर उतार देतो आणि त्याच्यानंतरून शोल्डर जॉईन करतो, तर त्याच्यासाठी मी इथे थोडं काय करतील बघा, पहिला एक लाईट अशी लाईन मारायची आहे। मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे, एक लाईट लाईन मारले आणि इथून 2 इंचावरती एक मार्क करायचं हे बघा, आणि सेम 2-2 इंचावरती मार्क करत ही पहिला वरची आहे ती सरळ लाईन मारून घ्यायचे, एकदम लाईट ह्याच्यामध्ये मारायचे, जी डार्क नसली पाहिजे आहे। आणि त्याच्या खाली आपण 2-2 इंचावरती एक लाईन मारायचे। हे याच्यासाठी आहे की जे आपलं नाव लिहायचं आहे तर ते बरोबर आपल्याला 2 इंचाचंच घ्यायचं आहे। कमी जास्त करू शकतोय, पहिला आपण एक ट्राय करू। आता आपलं इथे नाव येणार आहे हरीश म्हणून, एक लाईट याच्यामध्ये पहिला लिहून घ्यायचं आहे। आता बघा आपण हे थोडंसं लिहून घेतलेलं आहे, हे तुम्हाला दिसत असेल बघा, तर पूर्ण आपलं बसलेलं आहे त्याच्यामध्ये। तर आता याला मी डार्क करून घेते। हे तुम्हाला दिसत असेल बघा, आता इथून आपण 1.5 इंचाच्याच ह्याच्याने लिहिणार आहेत बघा। आणि 2 इंचाचं इथे पण अंतर घ्यायचं आहे। आणि इथे आता आपण नाव लिहितील खुशी। के एच यू एस एच आई हे बघा खुशी, हरीश गॉट खुशी। आता हे नाव आपलं करून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचे, हे जे स्टँड आहे त्याच्यावरून आपण ही
आपली जी रिंग आहे ती बाजूला काढतील. फक्त स्टँडवरून काढायची आहे आणि त्याला फक्त उलट करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपण ही उलटी केलेली आहे. आता उलटं केल्याच्या नंतरून आपल्याला काय करायचं आहे, हे उलटा केल्याच्यानंतरून कपडा काय करायचा आहे, सगळ्यात पहिलं खालती ना नेट हातात घ्यायची आहे. आणि नेट हातात घेतल्याच्यानंतरून तुम्ही खेचून घेतली ना नेट तर हातात येते ती. नेट हातात घेतल्याच्यानंतरून आपली आरीची जी सुई आहे ती आपल्या कपड्यामध्ये, जो मेन आपल्याला ब्लाऊजचा कपडा कट करायचा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि आपण आरीची जी सुई घातलेली आहे बरोबर, त्याच्या इथे एक छोटासा होल करा आणि तिथून तुम्ही हिला हळूहळू कट करायचं आहे. कट केल्याच्यानंतरून तुम्हाला जाणवेल की आपली नेट तर खालती आहे आणि आपला ब्लाऊजचा तुकडा हा कट होत आलेला आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपण हे हळूहळू करत, हे काम करताना काळजी घ्या, हळूहळू करत आपण काय करतील पुढे पुढे जातील. हे बघा या पद्धतीने आपण आता हे नेट आपल्या हातात पकडलेलीच आहे याची काळजी घ्या बरोबर. आता हे बघा, हे आपलं पूर्ण एक आपल्याला कट मिळालेला आहे. आता हा कट मिळाल्याच्या नंतरून आपल्याला काय करायचे की बरोबर तो कट जो मिळाला आहे त्याला बरोबर हातात पकडायचं ब्लाऊजच्या कटला आणि हळूहळू, एकदम हळूहळू काळजी घ्यायची की खालची आपली नेट कट नाही होणार, कारण कटर आहे तर पटकन आतमध्ये पण जाऊ शकतं. ते फक्त तुम्ही काळजीपूर्वक बघा. आणि आता आपली जशी आपला जसा गळा आहे त्यानुसार आपण हे आता कट करायचं आहे. आता मी हे पूर्ण कट करून घेते. हे बघा या पद्धतीने कट केले. आता आपण हे पूर्ण कट करून काढूया. हेच तुम्ही कैचीनंही कट करू शकता ज्यावेळेस तुम्हाला कट मिळतो तेव्हा. फक्त काळजी घ्या व्यवस्थित, कैचीला तुमच्या धार असली पाहिजे. आणि कैचीच्या फक्त पुढच्या तोंडाने आपण हे कट करतो आहे, कैची जास्त आतमध्ये घालत नाही आहे. हे बघा, आणि रिंग असल्यामुळे काय होतं आहे, आपण हे फिरवू पण शकतो आपल्याला पाहिजेल असं. तर हे तुम्हाला दिसत असेल बघा, हे आपण पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता परत आपण ही जी रिंग आहे तिला सरळ करायचे. आणि आता तुम्हाला दिसत असेल की आपण ह्याच्यावरती जे नाव टाकलेलं आहे ते पण तुम्हाला एकदम परफेक्टली मिळून जातं. तर हे बघा याच पद्धतीने तुम्ही नाव हे ह्याच्यावरती करू शकता. आता आपण हे वर्क करायचं, तर वर्क एकदम सिंपल आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय करतील, तर हा जो 4 नंबर मोती आहे तर त्याची पहिली या सर्व जी आपण नावं लिहिलेली आहेत त्याला आउटलाईन करून घेतील. आता याच पद्धतीने आपण काय करायचं आहे, जेवढे आपले अल्फाबेट आहेत त्याला आपण आउटलाईन करायचे.
तर हे बघा या पद्धतीने आपण पूर्ण याच्यावरती नाव लिहून घेतलेलं आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे सिंपलमध्ये अशी नावं लिहू शकता नेटवरती। तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद।